आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती आज देशभरात उत्साहात साजरी झाली. यावर्षीही शाहूंच्या कार्याचे जिवंत स्मारक समजल्या जाणाऱ्या राधानगरी धरणावर शाहू जयंती साजरी झाली. यावेळी राधानगरी धरणातील पाण्याचे जलपूजन आणि याच पाण्याने शाहूंच्या पुतळ्याला जलाभिषेक करण्यात आला. यावेळी 18 पगड जातीचे नागरिक सुद्धा उपस्थित होते. राधानगरी धरणावर विधिवत पद्धतीने साजरी झाली शाहू जयंती. राधानगरी धरण बांधून तब्बल 100 वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न ज्यांनी मार्गी लावला त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती जिल्ह्यातच नाही तर देशभरात साजरी होते. मात्र शाहू महाराज यांना ज्या कागलमधील घाटगे घराण्यातून दत्तक घेतलं गेलं त्या घाटगे घराण्याचे वारसदार समरजित सिंह घाटगे यांची राजर्षी शाहूंची जयंती राधानगरी धरणावरच साजरी व्हावी अशी इच्छा होती. याबाबत त्यांना एका धनगर समाजातील व्यक्तीने सुद्धा बोललं होतं. खर तर राधानगरी धरण म्हणजे शाहू महाराजांचे जिवंत स्मारक समजलं जातं. शाहू महाराजांनी हे धरण बांधून कोल्हापूर जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटवला. शिवाय बहुजन समाजासाठी त्यांनी अनेक कार्य केले. त्यामुळे शाहू महाराजांचे स्मरण करण्यासाठी त्यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी समरजित सिंह घाटगे यांनी इथून पुढे शाहू महाराजांची जयंती राधानगरी धरणावर साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गेल्या वर्षी आणि आज राधानगरी धरणावर विधिवत पद्धतीने धरणातील जलपूजन आणि धरणामधील पाण्याने शाहूंच्या पुतळ्याला जलाभिषेक करून हा जन्मोत्सव सोहळा पार पडला. 12 बलुतेदारांच्या हस्ते विधिवत जलपूजन करून आणि राधानगरी धरणातील पाण्याचे पूजन करून हा सोहळा पार पडला. गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमी लोकांच्या सहभागाने हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. मात्र यावर्षी या कार्यक्रमास बहुसंख्य लोक उपस्थित होते.